नमस्कार, किरण होम क्रिएशनमध्ये आपले स्वागत। मी सौ किरण इंदापार आजच्या व्हिडिओमध्ये आंब्याचे गुळाचे लोणचे कसे घालायचे याची रेसिपी सांगत आहे। आंब्याचे गुळाचं लोणचं कसं करायचं ते बघू। त्याकरता लागणारे साहित्य: कच्चे आंबे 2 किलो, मीठ पाऊण शेर वाटीने 1.5 वाटी, हळद 1 चमचा, साखर 1 किलो, गूळ 1/2 किलो, तिखट पाऊण शेर वाटीने 1.5 वाटी, मीठ 1/2 शेर 1 वाटी, मेथी 1 चमचा। लोणचं घालण्याची कृती बघू। आंबे बाजारातून आणल्यानंतर 1 तास पाण्यात घालून भिजत ठेवावे। आंब्यातील तेलकटपणा निघून जातो। आंबा घेताना पाहून घ्यावा, काही आंब्यांना वास असतो, सेपा आंबा म्हणतात, तसा आंबा घेऊ नये। तेलकट असतो तसा पण घेऊ नये। ते पाणी फेकून परत पाणी घालून घासून धुवून पुसून घ्यावे। आंबा घेताना कडक व मगजदार घ्यावा। आंबे फोडणीने फोडून घ्यावे। आंबे फोडल्यानंतर कोय वेगळी काढावी। काही फोडींना साल चिकटून असते, ती काढून घ्यावी। फोडी करताना छोट्या आकाराच्या कराव्यात। या फोडी डब्यामध्ये टाकून लोणचं घालू। फोडींना चिकटलेली कायपट साल काढून घ्यावे। या फोडीमध्ये 1.5 वाटी मीठ घालू। शेराने पाऊण शेर होते, या चमच्याने 1 चम्मच हळद घालू। फोडी खालवर केल्यामुळे मीठ व हळद मिक्स होईल। त्यानंतर झाकण लावून भांडं पाण्यात ठेवू। मोठ्या वाट्यात पाणी ठेवून डबा त्यात ठेवू। 1 दिवसानंतर लोणच्यामध्ये घालायचा मसाला तयार करू। कढई गरम झाल्यावर 1 चम्मच तेल घालून मेथी लालसर खमंग भाजून घेऊ। कमी जाळावर मेथी भाजावे। मेथी तडतडायला लागली व भाजून पण झाली। मेथी प्लेटमध्ये काढून घेऊ। मोठ्या वाट्यामध्ये मसाला मिक्स करू। अगोदर साखर घालू, नंतर तिखट, मीठ 1 वाटी। मेथी बारीक केलेली कमी असल्यामुळे साखर घातली। साखर घातल्यामुळे मेथी पांढुरकी दिसते। मेथी घालू, हा मसाला मिक्स करू। यात गूळ घालू। गूळ फोडून घेतला। फोडल्यामुळे लवकरच गूळ विरघळतो। गूळ थोडा थोडा करून मिक्स करू। साखरेऐवजी गूळच जास्ती घालू शकता। गूळ पांढराशुभ्र बट्टीचाच हवा। मुद्द्याचा गूळ पांढरा असल्यावर गोडच आहे का बघावे। बहुतेक खारट असतो, तसा गूळ लोणच्यामध्ये घालू नये। गूळच जास्ती घातला तर लोणच्याला रंग काळसर येतो। दुसऱ्या दिवशी डब्याला कापड गुंडाळलं होतं, ते काढून घेऊ। कापड कोरडं झालं आहे। कापड काढून वाट्यामधील पाणी उष्णतेमुळे आटलं आहे। डब्याचे झाकण काढू। अगोदर फोडीमध्ये मीठ व हळद घातली होती, त्याला पाणी सुटले आहे, ते चमच्याने कालवून घेऊ। त्यात थोडा थोडा करून मसाला घालू व कालवून घेऊ। एकदम मसाला घालून कालवू नये। साखर व गुळामुळे लोणच्याला रंग छान येतो। गुळच जास्ती घातला तर लोणच्याला रंग काळसर येतो। चमच्याची रावेणी पूर्ण काढून घेऊ। डब्याला झाकण लावून ठेवू। वाट्यामधील पाणी फेकून देऊ। वाट्यामध्ये कापड भिजवून पिळून घेऊ। पाणी फेकून देऊ, परत दुसरं पाणी घेऊन त्यात डबा ठेवू। त्यात डबा ठेवून पाणी घालू। डब्याला कापड गुंडाळून घेऊ। भांड्याला पुरेल असेच मोठे कापड घ्यावे। कापड गुंडाळल्यामुळे लोणच्याला ओलावा राहतो। पाण्यामध्ये बर्फ घालू। शक्यतो थंड पाणी घालूनच भांडं ठेवावे। उन्हाळ्याच्या दिवसात लोणचं सुकून जातं। दुसऱ्या दिवशी डब्याचे कापड काढून झाकण काढल्यावर लोणचं कालवून घेऊ। छान रावेणी आलेली आहे। लोणचं कालवताना चमचा तळाला लागेल असाच मोठा घ्यावा। तळाला साखर लागलेली असते, ती खालवर साखर व्हायला हवी, म्हणजे साखर लवकर विरघळते। परत 1/2 किलो साखर घालू, चमच्याने कालवून घेऊ। चमच्याची रावेणी काढून झाकण लावून कापड पाण्यामध्ये पिळून घेऊ। वाट्यातील पाणी फेकून डबा वाट्यामध्ये ठेवून डब्याला कापड गुंडाळून ठेवू। वाट्यामध्ये पाणी घालू। परत दुसऱ्या दिवशी डब्याचे कापड काढून झाकण काढू। छान रावेणी आलेली आहे। साखर विरघळायची आहे। तळाची साखर चमच्याला लागून येते आहे। रोज लोणचं कालवत असावे, म्हणजे साखर लवकर विरघळते। पूर्ण बाजूने तळाची साखर कालवल्या जाईल याप्रमाणे लोणचं कालवावे। डबा बाजूला करून कापड पाण्यामध्ये भिजवून घ्यावे। वाट्यातील पाणी फेकून कापड पिळून घ्यावे। डबा वाट्यामध्ये ठेवून चमच्याची रावेणी काढून घेऊ। डब्याला कापड पूर्णपणे गुंडाळून घ्यावे। पाणी वाट्यामध्ये घालून बर्फ घालावा। कापड भांड्याला लावताना
कापडाचे पाणी लोणच्यामध्ये पडणार नाही याची काळजी घ्यावी. लोणचं छान थंडगार ठिकाणी कूलरमध्ये ठेवावे. लोणच्याची रावेणी सोकणार नाही. दुसऱ्या दिवशी डब्याचे कापड काढून झाकण काढू. रंग फारच छान दिसतो आहे. लोणचं कालवून घेऊ. साखर पूर्णपणे विरघळलेली नाही. चमच्याला साखरेचे कण दिसतात. फोडी पण मुरायच्या आहेत. त्यामुळे लोणचं 1-1.5 महिना डब्यामध्येच ठेवून रोज कालवत असावे. 1-1.5 महिन्यानंतर लोणचं चिनी मातीच्या बरणीमध्ये भरून ठेवू. बरणीमध्ये भरल्यानंतर बरणीच्या तोंडाला व झाकणाला मिळून कापड बांधावे. एका पातेल्यामध्ये पाक करू. पाव वाटी पाणी घेतलं. अर्धी वाटीच्या थोडं जास्ती साखर घेतली. साखर घालून पक्का पाक करूनच लोणच्यामध्ये घालावे. कच्च्या पाकाने लोणचं खराब होते. पाक करताना सतत चमच्याने ढवळत असावे. साखर विरघळलेली आहे. गॅस बंद करू. पाक लोणच्यामध्ये घालू. पक्क्या पाकाचा थेंब प्लेटमध्ये टाकला असता स्थिर राहतो, पसरत नाही. हा पाक लोणच्यामध्ये घालू. पूर्ण लोणच्यामध्ये घालू नये. आपल्याला खाण्याकरता जेवढे हवे त्यानुसार पाक करून घालावे. डब्याचे झाकण काढू. लोणचं कालवून घेऊ. थोडे लोणचं स्टीलच्या वाटीमध्ये काढू. डबा बंद करून लोणच्याच्या वाटीमध्ये पाक घालून मिक्स करू. गरमच पाक घालून लोणचं मिक्स करते म्हणून स्टीलचीच वाटी घ्यावी. लोणच्याचा रंग फारच छान आलेला आहे. हे आंब्याचे गोड गुळाचे लोणचे तयार झाले.